पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनीना मध्ये महाभारतं अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम बत्वा मनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धि पुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गांधारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं अथ गीता महात्म्यं गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोपदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृद्गीतां भसिस्नानं संसारमलनाशनम् गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिःसृतं गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्रं देवकी पुत्र गीत मेको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा अथ ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातूचि गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारिजोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेचि मूर्ति सुवेश जेथवर्णवपुनिर्दोष मिरवत असे स्मृति तेचि अवयव देखा आंगीक भाव तेथलावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धति खेवणे प्रमेयरत्नांची पदबंधनागर तेचिरंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळासे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांचा मती तेची मेखळा मिरवती सोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणौनी विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कुतोचि फरशु नीतिभेदु अंकुशु वेदान्तुतो महारसु मोदकूमिरवे एके हाती दन्तु जो स्वभावता खंडितु तो बौद्धमत संकेतु वार्तिकांसा मग सहजे सत्कारवादु तो पद्मकरु वरदु धर्म प्रतिष्ठातो सिद्धु अभयहस्तु देखा विवेकवंतु सुविमळु तोचि शुंडा दंडु सरळु जेथ परमानंदु केवळु महासुखाचा तरी संवादु तोचि दशनु जो समता शुभ्रवर्णु
देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणु विघ्नराजू। मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवण स्थानी बोधमदामृत मुनि अली सेविते। प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैता द्वैत तेचि निकुंभ सरिसेपणे एक वटत इभ मस्तकावरी। उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली। अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज। आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पूरु म्हणून विशेषे अद्यादरु विवेकावरी। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मगवास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी। का चिंतामणी जालिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसामी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देवो म्हणे। म्हणौनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी नातरी अमृतरसा स्वादनी रस सकळ। तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो। आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेकतरूचे। नातरी सर्व सुखाची आदि जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे। की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसौट अशेषांसे। नातरी सकळ धर्मांसे माहेर सज्जनांसे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे। नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाचिये। म्हणौनी हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो एथूनी रसा झाला आवो रसाळपणाचा। तेवीची आयिका आणिक एक एथूनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली। एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे। एथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले। एथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रतापो आगळा म्हणौनी जनमेजयाचे अवलीळा दोष हरले। आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बिक बहुवस एथ। भानुचे नितेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व। का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात। नातरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ। की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी।
नातरी उद्यानी माधवी घड़े तेथवन शोभेची खाणी उघड़े आदिला पासौनी अपाड़े जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाड़िता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाड़ू दावी तैसे व्यासोक्ति अलंकारिले आवड़े ते बरवेपण पातले ते जाणो निकाय आश्रयिले इतिहासी नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी सानी वधरूनी आंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली मनौनी महाभारती नाही ते नोहेच लोकी तिही येणे कारणे मणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जे जन्म भूमि परमार्था मुनि सांगे नृपनाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो आता भारत कमल परागु गीताख्यु प्रसंगु जो संवादला श्रीरंगु अर्जुनेसी नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धि निवडिले निरवधि नवनीतहे मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिलेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ति सदा अनुभविजे संति सोहं भावे पारंगति रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ति जे आदिवंद्यत्रि जगति ते भीष्म पर्वी संगति मणितली कथा जे भगवद्गीता मणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदीचिये चंद्रकळे माजी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागु नेती परी कमल दळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये का आपुला ठावो न सांडिता अलंगिजे चंद्रु प्रगटता हा अनुरागु भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोचि जाणे मानू ये अहो अर्जुनाचिये पांती जे परिसणया योग्य होती तिही कृपा करूनी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभु सखोल हृदय आपुले म्हणौनिया जैसा स्वभावो माय बापांसा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष आथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काई परी अपराधु तो आणिक आहे जेमी गीतार्थु कवळू पाहे ते अवधारा विनवूलाहे म्हणौनिया हे अनावरण विचारिता वायाचि धिवसा उपनला चित्ता ये रभी भानु तेजी काय खद्योता शोभा आथी की टिटिभू चाचूवरी मापसूये सागरी मीनेण तू त्यापरी प्रवर्ते येथ आईका आकाश गिवसावे तरी आणी कत्याहूनी थोर होवावे म्हणौनी अपाडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नु करी चमत्कारौनी तेथ हरू म्हणे नेणिजे
देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व। हा वेदार्थ सागरु जया निद्रिताचा घोरु, तो स्वये सर्वेश्वरु प्रत्यक्ष अनुवादला। ऐसे जे अगाध जेथ वेड़ावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काई होये। हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवणे धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी। परी एथ असे एकु आधारु, तेने चि बोले मी सधरु, जेसानुकूल श्री गुरु ज्ञान देवो म्हणे। ये रवी तरी मी मूर्खु, जरी जाहला अविवेकु, तरी संत कृपा दीपकु सोज्वळु असे। लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिसीस आहे, की मृत ही जीवितला हे अमृत सिद्धि। जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया ही आथी भारती, एथ वस्तु सामर्थ्य शक्ति नवलकायी। जयाते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणौनी मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये। तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करूनी घेयावे हे तुमते विनवतु असे। आता देजो अवधान, तुम्ही बोलविल्यामी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र, तैसामी अनुग्रहीतु साधूंसा निरोपितु, ते आपुलिया परी अलंकारितु भलतया परी। तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा। या बोला निवृत्तिदासु पावूनि परम उल्हासु, म्हणे परियसा मना अवकाशु देवनिया। धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले? तरी पुत्र स्नेहे मोहितु धृतराष्ट्र असे पुसतु, म्हणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीची। जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे जुंझाचे नी। तरी तेची ये तुला अवसरी, काय किजत असे येर येरी, ते झड करी कथन करी मज प्रती। संजय उवाच, दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा, आचार्यमुपसंगम्य राजा वचनम ब्रवीत। संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला, तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख, तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण, नातरी वडवानळू सादुकला प्रळयवाते पोखला, सागरू शोषूनि उधवला अंबरासी, तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी, ते देखोनिया दुर्योधने अव्हेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटान्ते। पश्यैतां पाण्डुपुत्राणा माचार्य महतीं चमुं, गूढां द्रुपदपुत्रेण
तव शिष्येण धीमता। अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा। मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळ भारू उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह सभवते रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवनी कुरुठा केला तेणे हा सैन्य सिंहू पाखरिला देख देख। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यांसारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनान सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची एथ युयुधानु सुभटु आला असे विराटु महारथी श्रेष्ठु द्रुपदवीरु। धृष्टके तुष्टेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुंतिभोजश्च शैवश्च नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः। धृष्टकेतु चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शैव्य पराक्रमी युधामन्यु शक्तिमान उत्तमौजा सुभद्रा पुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत। चेकितान दृष्टकेतु काशीराज वीर विक्रांतु उत्तमौजा नृपनाथु शैव्य देख हा कुंतीभोज पाहे एथ युधामन्यु आला आहे आणि पुरुजितादिराय हे सकळ देख हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरु नवार्जुनु तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर हे सकळ ही महारथी वीर मिती नेणिजे परी अपार मीनले असति। अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते। अहो ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या। आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे सेनापती आहे ते मी आपल्याला सांगतो। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा। आता आमुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगीजती उद्देशे एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आदि करुनी मुख्य जे जे हा भीष्म गंगा नंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगज पंचाननु कर्णवीरु या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यु नपुरे एकलाची एथ विकर्ण वीरु आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा आडदरु सदा वाहे कृतांतुमनी।
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नानाशस्त्र प्रहरणास्सर्वे युद्ध विशारदाः। इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत, ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत। समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणी कही बहुत आहाती जयाचिया बळामिति धाता ही नेणे जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होकाजे अस्त्र जात एथू निरुढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजचिलागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवाचूनी न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभटांसी आमुचिया काजाचे निपाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीसी जिती हे बहु असो क्षात्र नीती एथोनिया ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते आता काय गणू याते अपार हे। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं। भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तरी भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे। वरी क्षत्रियां माजी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासिपै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपण कवणा नाही मगवडवानळू तैसे याही विरजा जैसा नातरी प्रलय वन्ही महावातू या दोघांजैसा सांघातू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणे सिकवण भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे वरचिले निपाडे दिसत असे वरी भीमसेनू बेथू तो जाहला असे सेना नाथू ऐसे बोलो निया मातू सांडिली तेणे। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारांत आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे। मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकाते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जया जिया अक्षौहिणी तेणे तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया तेणे तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकु रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारु आघवा साचु आमुचा। तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्नो प्रतापवान। कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला। या राजयाचिया बोला सेनापती संतोषला मग तेणे केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आंतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे
तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मीनले तेथ त्रैलोक्य बधीरी भूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभिले चराचर कापत असे तेणे महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरे तव दळा माजी रणतुरे आस्फुरिली तत शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलो भवत। त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी एकदम वाजू लागली, त्यांचा प्रचंड आवाज झाला। उदंड सैंध वाजते भयानके खाखाते महाप्रळयो जेथे धाकडांसी भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटांसे आवेशे भुजात्राहाटिती विसणेले हाका देती जेथे महामद भद्र जाती आवरतीना तेथ भेडांची कवण मातू काचया फेर फिटतू जेणे दचकला कृतांतू आंगनेघे एका उभयाची प्राण गेले सांगांचे दात बैसले बिरुदाचे दादुले हिवताती ऐसा अद्भुत तूर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू वोढवला आजी। तत श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः। त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले। पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः। श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला। अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोष मणि पुष्पकौ। कुंती पुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले। ऐसी स्वर्गी मातू देखो नितो आकांतू तव पांडव दळा आंतू वर्तले काई हो का निजसार विजयाचे कीते भांडार महातेजाचे जेथ गरुडाचे जावळीयेचे कातले चारही की पाखांसा मेरू जैसा रहं वरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करितू असे पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेणे पांचजन्यू आस्फुरिला अवलीळाची परीतो महाघोषु थोरू गर्जतू असे गहिरू जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते तैसे तुरबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हार पोनी नेणो केऊते गेले तेथ तैसाची देखे येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला
ते दोनी शब्द अचाट मीनले एक वट तेथ ब्रह्म कटाह शतकुट हो पाहत असे तव भीमसेनू विसणैला जैसा महाकाळू खवळला तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंखू तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडिला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरु आस्फुरित असे नकुळे सुघोषु सहदेवे मणिपुष्पकु जेणे नादे अंतकु गजबजला ठाके काश्यश्च परमेश्वासस् शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः। श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज महारथी शिखंडी धृष्टद्युम्न विराजा विराट अजिंक्य सात्यकी द्रुपदो द्रौपदीयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहोश शंखान दद्मुः पृथक् पृथक्। राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाबाहू सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले। सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमूलो व्यनुनादयन्। आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली। तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू तेथ अर्जुनाचा सुतु सात्यकी अपराजितु दृष्टद्रुमु नृपनाथु शिखंडिहन विराटादि नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेणे महाघोष निर्घाते शेषकूर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती तेथ तिन्ही लोक डळमळित मेरुमांदार आंदोळित समुद्र जळ उसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पहात आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐशी एकटाळी पिटली सत्यलोकी दिहाची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकारू जाहला तिन्ही लोकी ते देखोनी आदि पुरुष विस्मितु म्हणे झणे होय पा अंतु मगलोपिला अद्भुतु संभ्रमूतो म्हणौनी विश्व सावरले एरवी युगांत होते वोडवले जै महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला परी पडिसाद होता राहिला तेणे दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटा आंतु सिंहलीला विदारितु तैसा हृदयाते भेदितु कौरवांचिया तो गाजत जव आईकती तव उभे चिहिये घालिती एकमेकाते म्हणती सावधरे सावध। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः। महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तेथ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तिही पुनरपी दळाते आवरिले मग सरिसे पणे उठावले दुणवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवारका ते देखलिया अर्जुने
संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मगलीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे। ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मे अच्युत। तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा। यावदेतान् निरीक्षेयं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्य मस्मिन् रणसमुद्यमे। मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा। योत्स्यमाना नवेक्षेहं यो एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः। दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे हे राजे सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो। ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथु पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते जे येथ आले असती आघवे परी कवणे सीम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणनिया बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वांटिवे विणहाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नभती हे सांगो नीराया प्रती काय संजयो म्हणे। संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतस् सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिते। संजय म्हणाला धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्था युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा। तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितृनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सख्यंस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयस् सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परया विष्टो विषीदन्निदमब्रवीत्। त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे पणजे गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले। तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र शोकाकुल होऊन असे म्हणाला आईका अर्जुनै तुके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोही सैन्यान माजी केला उभा तेणे जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथिवीपती आणिक बहुत आहाती तेथ स्थिर करुनिया रथ अर्जुन असे पाहतू तो दळ भार समस्तू संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णमनी नावेक विस्मो जाहला तो आपण या आपण म्हणे एथ काई कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू
परी उगा असे निवांतू तिये वेळी तव तेथ पार्थ सकळ पितृपितामह केवळ गुरु बंधु मातुळ देखता जाहला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माजी सुहृज्जन सासरे आणी कही सखे सोई रे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदि करूनी ऐसे गोत्रची दोही दळी उदित जाले असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळी जिया होती आणि गुणलावण्य आथी तिया आणि कीते नसाहती सुतेजपणे नविये आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मगपाडे वीण अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे रुद्धि पातलिया भ्रंशे बुद्धि मगतया विरक्तता सिद्धि आठवेना तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी देखा मंत्रज्ञू बरळू जाय मगतेथ का जैसा संचारु होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिला म्हणौनी असता धीरू गेला हृदया द्रावो आला जैसा चंद्राकळी शिवतला सोमकांतु तया परे पार्थु अतिस्नेहे मोहितु मग सखेद असे बोलतु श्री अच्युतेसी। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभे असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत। तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत। गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे आणि माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही। तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गु आघवा देखिला एथ हे संग्रामी उदित जहाले असती कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावेचि नेणो काई मज आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिरनो हे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसीही सर्वांगा कांटाळा आला अतिसंतापू उपनला तेथ बेंबळ हातु गेला गांडीवाचा तेन धरतची निष्टले परी नेणेची हातो निपडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासोनि कठिण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेणे संग्रामी हरु जिंदिला निवात कवचांचा ठावो फेडिला तो अर्जुन मोहे कवळिला क्षणामाजी जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परिकळिके माजी सापडे कोवळिये तेथ उत्तीर्ण होईल प्राणी परिते कमळदळ चिरू नेणे
तैसे कठिन कोवळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया म्हणौनी भुलविला ऐके राया संजयो म्हणे अवधारी मगतो अर्जुनु देखोनी सकळ स्वजनु विसरला अभिमानु संग्रामी सा कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसिजे एथ माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो नुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत, युद्धात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही। या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिका कान वधावे हे येर येर आघवे गोत्रज आमुचे म्हणोनी जळो हे झुंज प्रत्यया न ये मज एणे काय काज महापापे देवा बहुता परी पाहता एथ वोखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभू आथी। नकांसे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नु राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा। हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही कि सुखाचीही नाही। हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? एषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगासुखानि च त इमे वस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च। आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीवितांची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत। आचार्या पितर पुत्रास तथैव च पितामहाः मातुलाश्वशुराः पौत्राश शाला संबंधिनस्तथा। गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मिहुणे याचप्रमाणे इतर आप्त आहेत। तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही एथ राज्य तरी काई हे पाहुनिया या सकळा ते वधावे मगजे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थु म्हणे तेणे सुखे विण होईल ते भल तैसे साहिजेल वरी जीवित ही वेचिजेल याची लागी परियांसी घातु कीजे मग आपण राज्य सुख भोगिजे हे स्वप्नी ही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काई हे चिफळ जे निर्दाळिजे केवळ गोत्र आपुले हे मनीची केवी धरिजे आपण वज्राचे या होईजे वरी घडे तरी कीजे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवित ही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडूनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी ऐसिया ते कैसे निमारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातु केवी हे नेणसी तू कवण
द्रौपदी पैल भीष्म द्रोण जयांसे उपकार असाधारण आम्हा बहुत एथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असती अवधारी अति जवळिकेचे हे सकळ ही सोयरे आमुसे म्हणून दोष आथी वाचे बोलिताची एतान्न हन्तुमिच्छामि ज्ञतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किन्नु मही कृते। हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही, मग पृथ्वीची काय कथा। हे वरी भलते करितु आताची येथे मारितु परी आपण मने घातू न चिंतावा त्रैलोक्यींचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आज एथ ऐसे कीजे तरी कवणाचा मनी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा। निहत्य धार्त राष्ट्रान कापीती जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान हत्वैताना ततायिनः। हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार, या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार। जरी वधू करुनी गोत्रजांचा तरी वसौटा होऊनी दोषांचा मज जोडिलासी तू हातींचा दूरी होसी कुळहरणी पातके तिये आंगी जडती अशेखे तये वेळी तू कवणे के देखावासी जैसा उद्याना माजी अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षण भरी कोकिळू स्थिरनो हे का सकर्दम सरोवरू अवलोकूनी चकोरू नसेवी तू अव्हेरू करुनी निघे तया परी तू देवा मज झकवू न येसी मावा जरी पुण्याचा बोलावा नाशी जैल। तस्मान्नार्हा वयम हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः श्याम माधव। म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना धृतराष्ट्र पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार। म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसतसे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेणे दुखे हिये फुटेल तुझ वीण कृष्णा। म्हणौनी कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगिजती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे। यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत ते तसह कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोही च पातकं कथं न ज्ञेयमस्मावे पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन। जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये। हे अभिमान मदे भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळकूट हाजी मार्गी चालता पुढा सिंहू जाहला आवचिता तो तव चुकविता लाभू आथी असता प्रकाशु सांडावा
मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवणुदेवा लाभू सांगे का समोर अग्नि देखोनी जरी नवचिजे वोसंडोनी तरी क्षणा एका कवळूनी जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पहात हे जाणता ही केवी एथ प्रवर्तावे ऐसे पार्थूतिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्मषाची थोरी सांगेन तुझ कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मास्सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत। कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात। कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते। जैसे काष्ठे काष्ठ मथिजे तेथ वन्ही एक उपजे तेणे काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रींची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे म्हणौनी येणे पापे वंशज धर्मु लोपे मग अधर्मुची आरोपे कुळामाजी। अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः। हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो। एथ सारा सार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधिनिषेध आघवे पारुषती असता दीपू दवडिजे मग अंधकारी रहाटिजे तरी उजूची का आडळिजे जयापरी तैसा कुळी कुळक्षयो होय तये वेळी तो आद्य धर्मू जाय मग आन काही आहे पापा वासुनी जै यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा राहाटती म्हणौनी व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म जैसी चोहटाचिये बळी पाविजे सैरा काउळी तैसी महापापे कुळी प्रवेशती। संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिण्डोदकक्रियाः। वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो, कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादी मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात। मग कुळा तया अशेखा आणि कुळ घातका येर येरा नरका जाणे आथी देखे वंश वृद्धी समस्त यापरी होय पतित मग वो वांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी तरी पितर काय करिती कैसे निस्वर्गी वसती म्हणोनी तेही येती कुळापासी जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आब्रह्म कुळ अवघे आप्लविजे। दोषैरे तैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः। या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतात। उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशोश्रुम। हे जनार्दना, ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते।
असे आम्ही ऐकत आलो आहोत। अहोबत महत्पापं कर्तुं व्यवसितावयं यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः। अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे, आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे पाप करायला उद्युक्त झालो बरे। देवा अवधारी आणिक एक एथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशु पावे, जैसा घरी आपुला वानिवसे अग्नि लागला, तो आणिका ही प्रज्वलिला जाळू निघाली, तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्ते येणे, तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया तिये ठाई, मग कल्पांती ही उकलू नाही, येसणे पतन कुळ क्षयी अर्जुन म्हणे, देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजुनिवरी त्रासू नुपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा, अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जाणता ही दोख अव्हेरूना, जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सूदले, सांग पा काय थेंकुले घडले आम्हा। यदि माम प्रतिकार मशस्त्रं शस्त्रपाणयः, दार्तराष्ट्रारणे हन्युस तन्मे क्षेमतरं भवेत्। जर शस्त्र रहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्र पुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल। आता यावरी जे जियावे तया पासून हे बरवे, जे शस्त्रे सांडूनी साहावे बाणयांचे, तयावरी होय जितुके ते मरण ही वरी निके, परी येणे कलमशे चाड नाही, ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू। संजय उवाच एव मुक्त्वा अर्जुन संखे रथोपस्थ उपाविशत, विसृज्य स शरं चापं शोकस विघ्नमानसः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुन विषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। संजय म्हणाला, रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला। ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते, मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथौनिया, जैसा राजकुमरू पदच्युतु सर्वथा होय उपहतु, कारवी राहुग्रस्तु प्रभाहीनु नातरी महासिद्धि संभ्रमे, जिंतिला तापसु भ्रमे मग आकळूनी कामे दिनू कीजे, तैसा तो धनुर्धरु अत्यंत दुखे जर्जरु, दिसे जेथर हंवरु त्यजिला तेणे, मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐके राया वर्तले संजयो म्हणे, आता यावरी तो वैकुंठ नाथु देखो निसखेद पार्थु, कवणे परी परमार्थु निरूपील, ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता
निवृत्तिदासु। इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः।